वीडियो डाल दो, चलो इसको फोन कर आता जन्मलेला आहे लागले काय भात झालं होतं जय महाराष्ट्र जय भीम। माझं नाव सुरेंद्र विनायकन पिशे, टीपी पॉवर चौक सातारा चाळ घाटकोपर पूर्वमधून। परवाच्या दिवशी रात्री 3 वाजता माझी तिन्ही माऊ माझे ओरडत होती, ते का ओरडत होते म्हणून मी दरवाजा खोलला आणि दरवाजा खोलून बघितलं बाहेर, तर 2 माऊ माझी खाली गटारापाशी होते आणि 1 माऊ माझ्या दरवाजाला ठकठक करत होतं। माऊ म्हणजे मांजर भाई, 3 मांजरं होते। तर मी खाली बघितलं तर अंधार असल्यामुळं मला खाली काही दिसलं नाही मला, म्हणून मी बाहेरची लाईट चालू केली। त्याच्यानंतर मला बाळाचा रडण्याचा आवाज यायला लागला, तर मी लाईट चालू केलं तर बघितलं तर एक छोटंसं बाळाचं मला फक्त डोकं दिसलं मला, म्हणून मी माझ्या सगळ्या लाईटी चालू केल्या बाहेरच्या आणि मग माझ्या बायकोला उठवलं। मी सांगितलं की एक बाळ आपल्या गटारामध्ये आहे, मग राजेश्री बाहेर आली, मग ते आम्ही दोघंही बघून जरा शॉक झालो। मग आम्ही आमच्या शेजारी उघडे बाई, त्याच्या बाजूला वीर मावशी आणि त्याच्या बाजूला सूर्यका कदम, अशा तिघांना आम्ही उठवलं आणि त्यांना दाखवलं याचं एक लहान बाळ आपल्या इथं आहे। मग मी स्वतः खाली उतरलो आणि या स्पॉटला मी लादी झाकलेली होती, ती लादी नंतर मी वर उचलली आणि आतून जी लहान मुलगी होती तिला बाहेर काढली आणि ह्या माझ्या ओट्यावरती ठेवली, पुण्यामध्ये तिला गुंडाळली पुसली, त्याच्यानंतर तिला आतमध्ये नेलं। हां, त्याच्या आतमध्ये नेलं, मग आत नेल्याच्यानंतर तिला व्यवस्थित तिथं कट्ट्यावर ठेवलं। कट्ट्यानंतर मग राजेश्री आली, राजेश्रीने मग त्याला रॅप केलं कपड्याने, त्यानंतर गरम दूध केलं मुलांनी माझ्या आणि मग त्या मुलांनी दूध राजेश्रीने दूध पाजलं। हां, त्यानंतर मग या वीर मावशी आल्या, त्या वीर मावशीनं त्या मुलाला व्यवस्थित बांधलं, कपड्याने व्यवस्थित बांधलं। त्यानंतर या सूर्यका कदम आहेत, यांनी त्यांच्या घरातले बाळूती बाळूती म्हणजे मॅक्सा होते त्यांच्याकडे चांगल्या बऱ्यापैकी, त्या त्यांनी दिल्या आणि मग त्याच्या सगळं झाल्यानंतर मग मी 100 नंबरला कॉल केला आणि 100 नंबरला कॉल करून सगळी माहिती सांगितली। मध्ये अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये ते लोक आले, 10 मिनिटांमध्ये आले आणि घेऊन गेले। पोलीस आले, आम्ही लपटून लपटून पुसून ठेवलं होतं, लपटून पुसून ठेवलं। हा बाळाला त्यांच्याकडे दिलं, मग पोलीस बाईन असं घेतलं आणि असं शांत झालं, मग ते त्याला दूध वेगळे देऊन त्याला घेतलेलं आणि सुक्या कपड्यामध्ये बांधल्यानंतर बाळ शांत झालं आणि मग लेडीज कॉन्स्टेबल होतं त्यांच्याजवळ बाळाला दिलं। हे खूप कृत्य वाईट घटना आहे की एक छोटा इतक्या लहान बाळाला हे करणं आणि तेही बाल दिनाच्या दिवशी, आणि एक म्हणजे माहिती नाही की त्यांना मुलगी झाली म्हणून त्यांनी हे कृत्य केलं की त्यांना नको होतं म्हणून हे कृत्य केलं, पण हे असं घडो नाही, कारण खूप वाईट आणि खूप लांचस्पद ही गोष्ट आहे की असं आज एक गटाने गटारामध्ये टाकून त्याचा जीव घालवण्याचा प्रयत्न करणे हा खरंच खूपच संतप जाणत आहे।
आणि असं घडू नये असं आम्हाला वाटतं. आणि एक आहे की ना जेही असेल त्या मुलीची आई वडील किंवा इतर कोणी नातेवाईक असतील त्यांना पोलिसांनी अक्षरशः शोधून त्यांना एका चौकामध्ये घेऊन आहे ना सगळ्यांना समज करणं की बघा हे असं तुझ्या धडकत जेणेकरून दुसऱ्याने कधी कोणी करू नये हे मनापासून वाटतं. ह्याच्यामध्ये कसं म्हणजे आजू आता हे आम्ही होतो आजूबाजूला इथे त्यांनी लक्ष दिलं त्यांच्या मांजरामुळे तर घर मालकांचं लक्ष गेलं. ऍक्च्युली वाजले होते रात्री 2-3 ह्या वेळेत झोपेचं गार असतं पण मांजरांच्या आवाजामुळे त्यांना आवाज आला आणि त्यांनी ते धाडस करून बघितलं. आज केवढं मोठं हे कृत्य होतं हे खूप वाईट घटना आणि खरं असं कधी घडू नये हेच वाटतं. आपण त्याला काढलं करत आणि माझी काय काय पोलीस 3 वाजता पोलिसांच्या हवाली 3 वाजता पोलीस आले का 3 वाजता पोलिसांना आम्ही देऊन टाकलं ते बाळ. पण हे परत असं व्हायला नको घडू नये. खूप वाईट आहे खूप लांच्या चांगलं नाही. एक जीव आहे तो आणि त्या जीवाला आपण वाईट घटना जे कोणी हे कारवाई जे कृत्य केले ना त्याला मुंबई पोलिसांनी घाटकोपर पोलिसांनी कठोरात कठोर शिक्षा द्यावी हीच विनंती. बस जय भीम जय महाराष्ट्र. शिक्षा दिली पाहिजे.